2022 मध्ये आपण पदार्पण करतोय, 2020 च्या आठवणी या तशा काही खूप चांगल्या नव्हत्या, 21 च्याही तशा म्हणाव्या अशा काही खूप चांगल्या आठवणी नाही आहेत. कारण स्पष्ट आहे, कोरोना हा कोरोना अनेक भावंडे घेऊन बरोबर आला आहे आणि दरवर्षी त्याचा कोणीतरी नवीन नातेवाईक समोर येतो आणि मग आपलं सगळं कुटुंब जे आहे ते पुन्हा अस्वस्थ होतं, समाज अस्वस्थ होतो. या पूर्ण परिस्थितीमध्ये हा कोरोना कोण आहे, कुठून आला हे समजवून सांगण्याचं काम आपल्याला एका मराठी माणसानं केलं, एका डॉक्टरांनी केलं आणि तेही अमेरिकेतून. आणि त्यांनी कोणतंही औषध न देता या रोगाची भीती जी आहे ती आपल्यातली कमी केली. आज आपण त्याच डॉक्टरांना भेटणार आहोत. तुम्हाला नाव साधारणपणे लक्षात आलं असेल, आपण डॉक्टर रवी गोडसे यांना भेटणार आहोत. डोंबिवली ते अमेरिका व्हाया मुंबई असा प्रवास करणारा एक मराठमोळा डॉक्टर. कोरोना काळात सर्वजण भीतीच्या सावटाखाली वावरत असताना त्यांना सजग करणारा डॉक्टर. आपल्या व्हिडिओ ब्लॉगच्या माध्यमातून त्यांनी सहज सोप्या भाषेत कोरोनाची माहिती लोकांना करून दिली. वैद्यकीय व्यवसायात असूनही त्यांनी आपलं चित्रपटाचं वेडही जपलं. यातूनच थेट हेल्प मी हेल्प यू, रिमेंबर अमेन्शिया यासारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. वैद्यकीय व्यवसाय करताना आपलं सामाजिक भानही जपणारे असे आजचे आपले लीडर्स आहेत डॉक्टर रवी गोडसे. खूप खूप स्वागत. जसं मी म्हटलं की तुम्ही आमच्यातली भीती कमी केली आणि ती आत्तानी साधारण गेली 2 वर्ष सातत्यानं मराठी माणसाला अत्यंत ओघवत्या आणि खूप सहज सोप्या पद्धतीने ते तुम्ही सगळं सांगताय, त्यामुळे आम्हाला वाटलं की रवी गोडसे या माणसाला समजून घेतलं पाहिजे. मुळात डोंबिवलीत वाढलेले, KEM मध्ये शिकलेले आणि अमेरिकेत स्थिरावलेले, अमेरिकेत का गेला? निलेश सेठ वो ऊंची इमारत आप देख रहे हो, अगदी वहाँ एक बेसहारा औरत 2 बच्चों के साथ मजदूरी करती थी. ओके. वो मेरी माँ नहीं थी, मेरी माँ संस्कृत की टीचर थी. ओके. हमारे पास बहुत पैसा था. ओके. और बचपन एकदम फुलटू मजे में गया. गुड. बालपण एकदम सुखात गेलं. इतिहासाचा प्रोफेसर व्हायचं होतं. बरं. ताई म्हणाली त्याच्यापेक्षा डॉक्टर हो, आपल्याकडे आई बाबा सगळं ठरवतात, सगळंच. बरोबर. म्हणून मी म्हणत होतो त्यांना मुलांच्या व्हॅक्सिनचा डिसिजन घेऊ द्या, 5-6 महिन्यापूर्वी मी काढणारच, कोविड मधनं पिन टाकणार आहे. तर मग ती म्हणली डॉक्टर हो. मला ना फिरायची खूप आवड आहे, प्रवास आहे. बरं. आणि अमेरिकेतून प्रवास करणं तसं सोपं पडतं. त्याच्यामुळे म्हटलं जग बघावं. आणि कसं आहे, तुमची नाळ भारतात असली की तुम्ही कुठे असला की काय फरक पडतो. बरोबर. नाही, तुमची नाळ ही तुमच्या शब्दातून, तुमच्या व्यक्त होण्याच्या पद्धतीतून सातत्याने जाणवते की माणूस कुठे असला तरी त्याची नाळ भारतात काय ती डोंबिवलीशी जोडलेली आहे. या पूर्ण परिस्थितीमध्ये ज्यावेळेला जग अत्यंत भेदरलेलं होतं आणि अमेरिकेतही काही वातावरण खूप सुखावं होतं अशी परिस्थिती नव्हती, तर त्यावेळेला भारतात आणि अमेरिकेत काय फरक जाणवत होता? भारतात ना मला काय वाटतं की आपल्याला जे पूर्वी सर्दीचे करोना व्हायरस होते त्याच्यामुळे आपल्याला थोडं प्रोटेक्शन होतं. बरं. पण मला वाटत होतं आपल्याला घाबरले होते लोक खूप. बरं. भीतीमुळे मरत होते. आणि 2 मुख्य प्रॉब्लेम होते आपल्याला. 2 नंबरचा प्रॉब्लेम होता कोविड आणि 1 नंबरचा प्रॉब्लेम होता व्हॉट्सअप. म्हणजे व्हॉट्सअपने कल्लोळ उडवला होता. म्हणजे ते जे फॉरवर्ड बघून मला काय रडावं की रडावं ते समजत नव्हतं. त्याच्यामुळे मग मी एकदा चौताळून बाहेर आलो आणि एक मराठी व्हिडिओ बनवला. त्याच्यात मी म्हटलं अरे काय थोडा विचार करा फॉरवर्ड करायच्या आधी. म्हणजे सर्व ब्रेक मध्ये मनाचा ब्रेक उत्तम. उचलली जीभ लावली काय वाटेल ते फॉरवर्ड करतात. हा म्हणे एअरबॉर्नच आहे वगैरे. ते म्हणून माझ्या लक्षात आलं की तुम्ही घाबरलात की तुमची प्रतिकार शक्ती कमी होते, घाबरलात की गरज नसताना तुम्ही बेड पकडता, मग स्टोरीज येतात, मग बेड अजून कमी होतात. अशी सगळी जी विशेष सायकल होती एका मागून एक चालली होती. ती म्हटलं ती श्रृंखला, तर म्हणतो ना अहमद फराज, सिलसिला नाही तुटा अभी तक दर्द की जंजीर का, असं कुठेतरी ती जंजीर तोडायला पाहिजे. म्हणून मी मराठी व्हिडिओ बनवायला लागलो आणि मग मला एवढी मजा यायला लागली ना. म्हणजे ऑफकोर्स विषय सिरियस होता, लोकांचं हे सिरियस होतं, पण मला जेवढं हँडल बसायला लागलं की काहीतरी रोज व्हिडिओ टाकल्याशिवाय चैनच नाही. तो व्हिडिओ उघडायचा आणि काय तोंडाला येईल ते बोलायचं, ते ना एकदम उत्स्फूर्तपणे. तर त्याच्यामुळे म्हणजे मेडिकल त्याला बाज होतात, पण बाकी म्हणजे असं आपल्या मराठमोळ्या शैलीमध्ये मित्रांची गप्पा मारतोय असं समजून बोलायचं. अगदी. त्यातून रवी गोडसे महाराष्ट्राला कळले. म्हणजे तसं तुम्ही कळावे इतपत काम तुमचं होतं अगोदर, पण तुम्ही डॉक्टर आहात पण फिल्म वेडे पण आहात, चित्रपट वेडे आहात,
तुमच्या अगदी सुरुवातीच्या डायलॉगबाजीतून आम्हाला ते लक्षात आलं. मुळात तुम्ही फिल्म प्रोड्यूस केल्यात बऱ्याच, म्हणजे आणि त्याही मेडिकल सेक्टरशी रिलेटेड अशाही आहेत. विनोद म्हणजे विनोदी आणि एंटरटेनमेंट मूवी आहेत. बरं, पण त्याच्यात प्रॉब्लेम असा असतो ना की मी सांगायचं, मी ना आय पी एलचा बेस्ट बॅट्समन आहे आणि लोक विचारणार तू कुठल्या टीमकडून खेळतो, म्हणजे लोकांना माहिती पाहिजे ना बोलायला. आता फिल्मच माहिती नाही लोकांना तर फेमस डिरेक्टर कसा. पण आता त्या काढतो की नाही बघा ओ टी पी वर इकडे तिकडे. तर चार मूवी आहेत, चारही इंग्लिश आहेत. त्याचं म्हणतात व्हॅन गॉ हा जो चित्रकार होता त्याने त्याच्या आयुष्यामध्ये एकही चित्र विकलं नाही आणि आता दोन दोनचे मिलियनला घेतात. ती चित्र ना खरं तुम्हाला मराठी म्हणून सांगते एवढी काय चांगली नाही आहे. पण समजा तुका म्हणे त्यातल्या त्यात. तर आता आपला जो उच्चभ्रू क्राऊड आहे तो सॉलिड तुटून पडणार आहे माझ्या. मला अगदी म्हणजे तर त्याच्यामुळे या मूवी जरा माझ्या विनोदाचा स्तर थोडा वेगळा असतो. बर, तो एकदा तुम्हाला कळला की थोडी अतिशयोक्ती पण म्हणजे असा थोडा एक रिडिक्युलसनेस असतो त्याच्यामध्ये. तो एकदा लोकांना कळला आणि भावला की आता माझ्या मूवीज पण पडतील. म्हणजे आता मी मराठी माणसाच्या किंवा भारतीय माणसाच्या जुगाडाबद्दल बोलत होतो की म्हणतो जुगाड करा पण काय वाटेल तो जुगाड नका करू. म्हणजे वसंत चाललाय बैलगाडी घेऊन, गाडा आहे बैल आले नाहीये. सुभाने पळायचे तो म्हणतो अरे बैल ने उदबत्त्या आणल्यात लावू का. अरे उदबत्त्या लावून बैलगाडी कशी चालणार, असा जुगाड करू नका. तर हा जो टाईप जो ह्युमर आहे थोडा इररेव्हरंट अगदी, तर तो एकदा लोकांना भावला की मग मूवीज पण चालतील. कारण मूवी जरा वेगळ्या आहेत. अगदी, तुमचा नुकताच एक ॲमनेशियावर रिमेंबर ॲमनेशिया म्हणून फिल्म रिलीज झाली. मुळात या फिल्मचं वैशिष्ट्य असं आहे की मराठी कलाकार हॉलिवूडच्या कलाकारांबरोबर एकत्र येऊन हॉलिवूडसाठी काम करतायत. म्हणजे ही मराठी चित्रपटाची आंतरराष्ट्रीय प्रवासाची सुरुवात आहे आणि ती गोडसेंपासून झाली आहे. मुळात गोडसे व्हायरल असतातच महाराष्ट्रात अनेक विषयांना घेऊन, पण हा असा गोडसा आहे की ज्याला खरंच व्हायरल करावं, लोकांनी त्याला ऐकावं, त्याला समजून घ्यावं. त्यामुळे पण मी म्हणा गांधीजींवर पण एक मूवी बनवतोय. बरं, आणि त्याच्यामध्ये असं होतं की गांधीजी 1942 साली त्यांची पर्सनॅलिटी चेंज होऊन इस्रायलच्या प्राईम मिनिस्टरची पर्सनॅलिटी होते. बरं, आणि इस्रायल लढा चालू करतो. म्हणजे इस्रायल गांधीजींसारखं सत्य अहिंसा चालू करतो आणि भारत लढा चालू करतो आणि दोन्ही देशांमध्ये प्रॉब्लेम येतात. तर मला काय हिंदी इंटरव्ह्यूमध्ये विचारलं होतं की जर का लोक चिडले आणि गांधीजींचा अपमान झाला आणि काय करशील मग, तर मी एकदम मराठी उत्तर दिलं त्याला. म्हटलं लोक चिडले, गांधीजींचा मी अपमान कसा करेन. वर्ण देशाबद्दल त्याने जे काम केलं त्याच्याबद्दल फार अतिवादर आहे त्यांच्याबद्दल. कातड्याचे जोडे करून त्यांच्या पायात घातले तरी कमी पडले. पण मी म्हटलं की जर का गांधीजींचे समर्थक माझ्यावर चिडले, खूप चिडले, तर ते माझं मन वळवायचा प्रयत्न कसा करतील प्रेमाने. ते जर का मारपिटीवर आले तर ते गुंड आहेत. अमेरिकन कंपनीला गुंडांची भीती कसली, सबसे बडे गुंडे तो आम आहे. आणि गांधी हा एकच विषय असा आहे की गांधींवर कितीही त्यांच्या विचारांची चिकित्सा केली आणि टीका केली तरी ती स्वीकारली जाऊ शकते. इतर कोणत्याही व्यक्तीबद्दलची टीका चिकित्सा ही स्वीकारली जात नाही. त्यामुळे हरकत नाही, गांधींवर गांधींच्या प्रत्येक विचारावर मांडणी झाली तर ती उत्तमच आहे. या पूर्ण काळामध्ये म्हणजे गोडसे इतकी वर्ष डॉक्टर होते अमेरिकेमध्ये, ते चित्रपट करत होते, पण महाराष्ट्रातल्या मस्त बी डोंबोली आणि त्यांच्या मित्रपरिवारापुरतेच ते माहीत होते. आज महाराष्ट्र सगळा ओळखायला लागला कोरोनाच्या काळात तुम्हाला, त्यानंतरच्या काय प्रतिक्रिया आल्या आजूबाजूच्या लोकांच्या नातेवाईकांच्या? हां, म्हणजे आता मी कुठे कुठे इंटिरियर महाराष्ट्रातून वगैरे फोन येतात तर लोक ओळखतात वगैरे, की ना एकदम मजा येते. पण गंमत काय म्हणजे आता म्हणजे लक्झरी हॉटेल्समध्ये राहतो ना. हां हां, म्हणजे कॉफी शॉप आहे म्हणजे एकदम सिक्युअर जागे. तिथे जे चेक इन करणारे असतात ते कोणी ओळखत नाही. ते मला एका मागून एक पॅकेज विथ GST विकायला लागतात तिथे कोणी ओळखत नाही बोंबलायला. नाही नाही, पण फार मजा येते. म्हणजे उसाच्या घराळावर फुकट रस मिळाला ना, तर त्याच्यामुळे मी त्याच्यावर एक जोक टाकला होता. त्या जोकचा एवढा पचका झाला ना, मला कोणतरी बोललो तू डॉक्टर आहेस ना तर तू सेवा दे. बर, त्याच्यावर मी म्हटलं मी एकदा उसाच्या घुराळात गेलो आणि म्हटलं भाऊ
एक फुल ग्लास उसाचा रस लिंबू बिंबू आलं मस्त सेवा दे बघू. तो नाही नाही सेवा कसली 50 रुपये द्या ना सेवा कसली. मग म्हटलं डॉक्टर कडून कशाला सेवा, म्हणजे असं नाही की डॉक्टरनी काय पॅकेजेस टाका वगैरे, पण व्यवसाय बरोबर आहे. पण या यांनी मला फुकटच उसाचा रस आणून दिला, पैसे घ्यायलाच तयार नाही. चहा बिया फुकट मी चहाला पैसाच नाही दिला आतापर्यंत इथे आल्यापासून. क्या बात. निश्चितपणे हा गोडवा आहे मराठी माणसाचा की त्याला आपला माणूस मोठा होतो, अमेरिकेत जातो, स्थिरावतो. मुळात या पूर्ण तुमचा जो एक बाज आहे ना, तो बाज तुम्हाला एक सेकंड थांबू. हा त्या गोडव्याच्या मागे ना पण असा एक मिसळ, तुम्ही असा शिरा खाल्ल्यानंतर मिसळचा एक चमचा खाल्ला तर तसा झणका असतो ना, तो पण असतो. मी एक माणगावला मिसळ खाल्ली बर आणि त्याचा ट्विट केला ऍट डॉक्टर गोडसे रवी म्हणून चित्र मिसळ खाताना. लगेच कोकणातून कमेंट आली, मिसळ खाऊन झाल्यानंतर पैसे उरले असतील तर आता एखादा कंगवा घ्या. म्हणजे हा जो झणका आहे ना तो फक्त आपल्या लोकांना, त्याच्या पण एक प्रेम आहे. अगदी अगदी. मुळात या पूर्ण प्रक्रियेमध्ये मी जसं तुम्हाला म्हटलं की तुमची स्वतःची एक शैली आहे आणि ती शैलीच मुळात रवी गोडसेंना सर्वसामान्य माणसापर्यंत जोडणं सहज शक्य झालं त्यामुळे. तर या शैलीत तुम्हाला असं कधी वाटलं का की जी मी चित्रपटाची मांडणी करतोय ती मी मुख्यतः हॉलिवूडमध्ये करतोय, इंग्रजी चित्रपटांमधून करतोय आणि माझ्याजवळ स्किल आहे, मी उत्तम मांडणी करू शकतो, तर मराठीतून करावं असं का नाही वाटलं तुम्हाला? ते ना लिओनार्डो द विंची म्हणायचा की सिम्प्लिसिटी इज द अल्टिमेट सोफिस्टिकेशन. ओके. पण मी मराठी, माझं मराठी माध्यमातून शिक्षण झालं त्याच्यामुळे मी मराठी लिहितो एकदम प्रासादिक. बर. म्हणजे एकदम क्लिष्ट लिहितो. बर. तर सोपी मराठी आपण बोलू शकू मला माहितीच नव्हतं. बर. आणि जेव्हा कारण घरी आम्ही मराठी बोलतो, पण माझी बायको बालमोहनची आहे ती तर डोंबिवली बिंबिवली म्हणजे खिसगणतीत नाही तिच्या, कोण डोंबिवली त्याच्यात, ती एकदम शुद्ध मराठी. त्याच्यामुळे आम्ही घरी शुद्ध मराठी बोलतो आणि घरी तसंच एकदम हाय लेवलचं मराठी बोलतो, उच्चभ्रू. त्याच्यामुळे आपल्याला सोपी मराठी बोलता येईल, म्हणजे बोंबलायला, वसंता, सुभान्या, गोदाका, खिडकी उघडली, टकाटक, झंपट, टमटम, हे शब्द आपल्याला माहिती आहे ते मला माहितीच नव्हतं. आणि मग ते उत्स्फूर्तपणे सुचत गेले त्यातून मग सहज ओघवता असा ब्लॉग, व्हिडिओ ब्लॉग जो आहे तो समोर आला. मुळात चित्रपटासारखं माध्यम जे अत्यंत क्लिष्ट आहे आणि त्यावर तुम्ही काम करत होता आणि सोशल मीडियाचं माध्यम व्हिडिओ ब्लॉग, तर असं वाटलं का की काय सोशल मीडियाचं जे माध्यम आहे ते खूप सहज सोपं आणि लोकांपर्यंत पोहोचायला जास्त, कारण ते इन्स्टंटेनियस असतं ना, अगदी तुम्हाला लगेच कमेंट्स मिळतात आणि कमेंट्सवरून पण म्हणजे मजा येते. एक कमेंट मी करणार होतो, एवढे दिवस थांबलो होतो कुठल्या तरी स्पेशल शोची वाट करून टाकलो, तर एक कमेंट मला नेहमी येते आणि मी फुल आव आणतो, मी कमेंट वाचत नाही वगैरे, मी फुल माझ्या बाबांना कामाला लावलाय ते सगळ्या कमेंट्स वाचतात. अहो पण आता हिंदी व्हिडिओज आहेत त्याच्यावर 47,000 वगैरे कमेंट्स असतात, आता कुठे वाचणार. बरोबर. पण मराठी व्हिडिओतल्या कमेंट्स, एक नेहमी कमेंट येते, तुम्ही गाडीत बसून व्हिडिओ बनवताना गळ्याभोवती स्टेथोस्कोप का घालता, ही सतत कमेंट येते. आणि त्याच्यावर एक थोडंसं उर्मट उत्तर आहे, देऊन टाकू. देऊन टाका. अरे माझी गाडी, माझा व्हिडिओ, माझा स्टेथोस्कोप, मला हवं असेल तर मी स्टेथोस्कोपवर बसेन, गाडी गळ्याभोवती घालेन आणि व्हिडिओला सांगेन मला बोलव, तुम्ही विचारणारे कोण, काय उत्तर आहे ना. अगदी. पण प्रेक्षक खूप महत्त्वाचा असतो, त्यामुळे त्याला काय वाटतं हे जाणून घेणे गरजेचं असतं आणि त्यामुळे साजिक आहे, आम्हाला असं म्हणता येत नाही कारण त्याला काय वाटतं ते. मी पण गमतीने त्यांना म्हणतो ज्यांना माहिती आहे. पण या पूर्ण प्रवासामध्ये ज्यावेळेला तुम्ही साधारण 20-21 वर्षापूर्वी 2 दशकापूर्वी जेव्हा अमेरिकेत स्थिरावला असाल, त्यावेळेचा महाराष्ट्र, त्यावेळेची डोंबिवली आणि आताचा महाराष्ट्र, आताची डोंबिवली, काय फरक जाणवतो? हे बघा, डोंब म्हणजे बाकी जे सगळे आता आपलं OCI आहे किंवा हे ज्या ऑनलाईन प्रक्रिया आहेत त्या भारताच्या फार छान आहेत. बर. म्हणजे याची एक फॅशन असते, भारतीय लोक जेव्हा परदेशात जातात तेव्हा 4 भारतीय टाळकी जमली की भारताबद्दल वाईट बोलायला चालू करायची, ही फॅशन असते, चालू करायलाच पाहिजे. 4 जमलं की अरे हे काय फालतू आहे, हे तिकडे वगैरे, अभारतीय आले की भारताची बाजू घ्यायला लागतात. पण या गोष्टी फार छान केल्यात, म्हणजे ते आपलं कोविन ॲप बिप तर अख्ख्या जगाच्या तोंडात मारेलच आहे, फारच छान आहे, एकदम एकदम टेक्नॉलॉजी आपले प्लॅटफॉर्म आता फार सुदृढ होत आहे. डोंबिवलीबद्दल एक माझी तक्रार आहे की 1818 साली जेव्हा दुसऱ्या बाजीरावाचा पराभव झाला
किंवा 1802 साली वसईचा तह झाला तेव्हा मुंबईवरून डोंबिवलीला जायला जेवढा वेळ लागत होता त्याच्यापेक्षा जास्त वेळ आता लागतो. म्हणजे आता तुमचे तन्मय टिल्लू साहेब पण डोंबिवलीचेच आहे. अगदी अगदी. तर मला भेटायला आले आणि आम्ही गईवरून काय बोललो डोंबिवलीला कसं पोहोचायचं. अरे करोना वगैरे एवढे आमचे इंटरव्ह्यू झाले होते. आम्ही बोललो डोंबिवलीला कसं पोहोचायचं तर किती वेळ लागतो. रस्ता नाही काही नाही आणि ते ट्रेनला म्हणजे गर्दी असते मग अपडाऊन मग तुम्ही अपडाऊन केल्यावरती लोकल ठाणा निघणार म्हणजे मग ते सगळी लफडी असतात. नाही सगळं मी केलेलं आहे त्याच्यामुळे तो एक मला प्रॉब्लेम वाटतो की ते सुधारायला पाहिजे. सर डोंबिवली सुधारायला पाहिजे. काही चांगल्या गोष्टी आहे काही अजूनही सुधारणांना वाव आहे. या परिस्थितीमध्ये आपण 2022 टप्प्यावर तर येऊन पोहोचलेलो आहे. आपण पाऊल टाकलेलं आहे पहिलं पण ओमायक्रॉन हा नवीन शब्द प्रत्येकाला घोंगावतो आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला कुठे वाटतं की महाराष्ट्र कुठे जातो आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि कुठे जाऊन थांबेल तो. हा व्हिडिओ जेव्हा पब्लिश होईल तेव्हा आपल्याला माहिती नसेल काय केसेस असतील त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आता तोंड सोडून बोललं तर तिथल्या तिथे बघ तुझं चुकलं होईल. बरं. ओमिक्रॉनमुळे भारतात किंवा महाराष्ट्रात तिसरी लहर येणार नाही. ओके. हॉस्पिटलायझेशन वाढणार नाही. केसेस कदाचित खूप वाढतील पण लहर येणार नाही. साऊथ आफ्रिकेत जे झालं तेच भारतात होईल. जास्ती चांगल्या पद्धतीने होईल. साऊथ आफ्रिकेच्या केसेस कोसळल्या तसंच भारताचं होईल. काहीही काळजी करायचं कारण नाही. ॲब्सोल्युटली काही काळजी करायचं कारण नाही. पण मग अचानकपणे आता कोरोनाच्या जर केसेस बघितल्या तर अगदी 24 तासामध्ये 80% वाढ 100% वाढ अशा स्वरूपाचं जी सगळी प्रक्रिया गेल्या 5-7 दिवसामध्ये पाहायला मिळाली तिच्याकडे तुम्ही कसं बघता. एवढ्या का केसेस वाढत आहेत मग अचानक. साऊथ आफ्रिकेमध्ये 380% पटीने वाढ झाली केसेसची. बरं. एका दिवसात नाही जनरली. ओके. मृतांमध्ये फक्त 10% नाही. ओके. हॉस्पिटलायझेशन बघा ना आता कसं झालं. मी एक प्रश्न सगळ्यांना विचारतो. तुम्ही खूप केसेस यायला लागल्यात म्हणून ओमिक्रॉन शोधलात का साऊथ आफ्रिकेतून ओमिक्रॉनची न्यूज आली म्हणून एकमेकांना पकडून शिस्तीत नाकात घालून केसेस शोधायला लागलात. यातले किती लोक सिम्प्टोमॅटिक आहेत. एक स्टडी होते ज्यातले 70% लोक एसिम्प्टोमॅटिक आहे. मग त्यांचं टेस्टिंग कशाला. आता खूप थोड मेडिकेशन झालेत ती लवकर घेतली तर करोनाची वाट लावतात. टॅक्सलोवेड मोलनुपिराविर एवढं चालत नाही. सोत्रोविमॅम टेस्ट रिझल्ट येणार कसा कारण सगळे सिम्प्टोमॅटिक टेस्टिंगचे आहे. म्हणजे गब्बर आणि सांबा चाललेत रामगडला होली जाळायला त्यांचं ट्रॅव्हल टेस्टिंग. जय आणि विरू चाललेत मेहबूबा करायला त्यांचं ट्रॅव्हल टेस्टिंग. ती बिचारी मौसी खासते आहे तिचा रिझल्टच येणार नाही तिची बोंब लागणार. असा सगळा प्रॉब्लेम होतो आहे. म्हणून मी म्हणतो आहे की तुम्ही एसिम्प्टोमॅटिक जास्ती लोकांचं टेस्टिंग करू नका. काहीही काळजीचं कारण नाही. केसेस वर जाऊ देत. तुम्ही शांत राहा. मी ट्विट पण पाठवला डॉक्टर गोडसे रवी म्हणून. काम सर्टन कॉन्फिडंट कॉशियस डन. पण अशात एक म्हणजे तुम्ही उत्तम सल्ला दिलेला आहे त्याने. भीती तर कमी होणार प्रेक्षकांची पण मुळात या पूर्ण परिस्थितीमध्ये ज्यांनी डोस घेतले नाही लसीचे त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं. ओमिक्रॉन तसा मामूली आहे. बरं. त्याच्यामुळे ज्या लोकांनी 2 लसीचे डोस घेतले किंवा आणि त्यांना कोविड पण झाला होता अशा लोकांना ओमिक्रॉन होऊ शकतो का. हो. खळबळजनक उत्तर आहे. हो. पण सिरियस होणार नाही. 99.99% असं सांगतो. 100% म्हटलं तर एक येतील ती स्टोरी व्हॉट्सॲपवर मरेच तोवर नाचतील लोक. राईट. हां. बहुतेक होणार नाही. अनवॅक्सिनेटेड लोक सिरियस होऊ शकतील का. हो. अमेरिकेमध्ये ओमिक्रॉनमुळे हॉस्पिटलायझेशन होत आहे आणि जवळजवळ नाही सगळे लोक अनवॅक्सिनेटेड आहे. बरं. वॅक्सिनेटेड लोक वाचत आहे त्याच्यामुळे हे अनवॅक्सिनेटेड लोकांना प्रॉब्लेम येऊ शकतो अमेरिकेमध्ये. भारतामध्ये ते वाचणार कारण आपले जे अनवॅक्सिनेटेड लोक आहेत 40% त्यातल्या कित्येक जणांना दुसऱ्या लहरीच्या वेळेला न कळत कोविड होऊन गेला त्याच्यामुळे त्यांना थोडं प्रोटेक्शन आहे त्याच्यामुळे ती पण आपली मंडळी ठीक राहतील ते पण वाचतील. मी काय म्हणतो आता जेव्हा तुम्ही म्हणता भारतात 13,000 केसेस आल्या आणि 13,000 सुद्धा नाही निलेश साहेब 13,413 म्हणजे ते 413 ते 12 झाले तर आज जणू काय निलेश साहेबांचाच नंबर लागला त्याच्यात एवढे ते अस्वस्थ होतात. 13,000 केसेस आल्या. 1,000 ओमिक्रॉनच्या आहेत. 12,000 कसले आहेत डेल्टाच्या आहेत ना.
डेल्टा सिरियस का ओमिक्रॉन सिरियस? डेल्टा. डेल्टामुळे हॉस्पिटल होतोय कोणाला? कच्च्या गड्यानाच, राईट? कारण नाहीतर 1,000 ते 1,00,000 नसते का झाल्या केस. बरोबर. जे कच्चे गडी आहेत त्यांना एनिवे होतो. आता त्या कच्च्या गड्यांना कोविड व्हायचा चान्स होताच का? कारण ते कच्चे गडी आहेत. त्यांना बुस्टर मिळून ते कच्चे गडी ते पक्के गडे झाले असते का? अशा लोकांचं नशीब एवढं खरं असतं ना, खराब असतं ना, की त्यांना सिनेमाची तिकीटं जरी मिळाली हाऊसफुल तरी त्याचा हिरो अनिल कपूर असेल. तर त्याच्यामुळे त्या लोकांचं सोडा तुम्ही, ते कच्चे गडी होते. आता त्या कच्च्या गड्यांना कोविड होणारच होता, डेल्टाऐवजी ओमिक्रॉन झाला. ओमिक्रॉन तुमचं डेल्टापासून संरक्षण करतो आत्ताच्या सर्वेलन्स आणि भविष्यातल्या. म्हणजे एकदा ओमिक्रॉन झाला, मी म्हणत नाही जास्ती लोकांना हो, एकदा ओमिक्रॉन झाला की डेल्टापासून वाचणार. ओमिपासून धोका काय आहे? जास्ती नाही. हॉस्पिटलायझेशन किती? जवळजवळ 0 व्हॅक्सिनेटेड असेल. म्हणजे 12,000 डेल्टा आणि 1,000 ओमिक्रॉन अशी न्यूज देण्याऐवजी तुम्ही सांगा 13,000 केसेस आले आणि 1,000 डेल्टापासून वाचले. त्यामुळे त्या 1,000 लोकांचं हॉस्पिटलायझेशन प्रपोर्शनली कमी होईल, ही न्यूज पाहिजे. ओमिक्रॉन मुळे डेल्टापासून संरक्षण होतं या संदर्भातली माहिती समोर यायला लागलेली आहे. आणि या परिस्थितीमध्ये एक सुखावं असं वातावरण म्हणे, चला त्यानिमित्ताने का असो ना, म्हणजे अप्रत्यक्षपणे वॅक्सिनेशनच येते ही जर झालंच तर. अहो, त्याचा ज्या दिवशी ते आलं त्या दिवशी ॲट डॉक्टर गोडसे रवी यांनी ट्विट पाठवला होता. बरं. की ही आफ्रिकेची वॅक्सिन आणि भारताचं बूस्टर होईल. बरं. ते सगळं मी एवढ्या कॉन्फिडेंटली टाकलं, मग थोडी भीती वाटत होती, पण मग आज एकदम जीव भांड्यात पडला. कारण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सांगितलं तिसरी लहर येणार, म्हणजे नक्की येणार नाही. त्यांचं सगळंच चुकतं, सगळं त्यांचं ट्रॅक रेकॉर्ड काय आहे हो, म्हणजे हेवा वाटेल 100%. जे सांगतील तिथे, हात लावतील तिथे चुकतं. त्यांनी येणार सांगितली म्हणजे येणार नाही. या परिस्थितीमध्ये बूस्टर डोसची अनाऊन्समेंट झाली गेल्या काळामध्ये, आणि जे वॉरियर्स आहेत बेसिकली, कोरोना वॉरियर्स किंवा फ्रंटलाईन वर्कर आहेत, त्यांना ती पहिल्या टप्प्यामध्ये दिली जाणार आहे. सर्वसामान्य माणसांनी किती तातडीनं बूस्टर घेण्याची गरज आहे का, तुम्हाला काय वाटतं? दोन गोष्टी सांगतो, चांगली एक वाईट. तुम्ही दोन डोस घेतले असले तर व्हॅक्सिन तुमचं सिरियस डिसीज पासून रक्षण करत राहील. बर. या ज्या झंपट टमटम स्टडी आहेत अँटीबॉडी वगैरे करणाऱ्या, ते लोक गजरे विकायच्या लायकीचे नाही आहेत करी रोड स्टेशनला. त्यांच्या सगळ्या स्टडीज फेकून द्या, एकदम फालतू बकवास स्टडीज आहेत. बर. त्या अँटीबॉडी स्टडीजला काही मिनिंगच नसतं. टी सेल आर मोर इम्पॉर्टंट. तुमचं संरक्षण सिरियस डिसीजपासून होत राहील. कोविशिल्डचे दोन डोस असले तर 70%पेक्षाही जास्त सिरियस डिसीजपासून, 100% नाही तरी 10-20% चान्स आहे. पण आपल्या अशा लोकांना थोडा कोविडही होऊन गेला आहे, त्याच्यामुळे जवळजवळ 100%पर्यंत पोहोचते. बूस्टर मिळाला तर घेऊन टाका, नाही मिळाला तर घाबरू नका. बूस्टर मिळाला तर घ्या, नाही तर घाबरू नका. मुळात रवी गोडसे या माणसानं आपल्यातली भीती सातत्यानं कमी केली, आजही ती त्यांनी काही प्रमाणावर कमी करण्याचं काम आपल्याविषयी बोलताना गप्पा मारताना केलेलं आहे. मग गोडसे साहेब, गोडसे अण्णांचा कधी त्रास झाला? मला वाटतं आता मी हा मूवी काढला तर फुकट पब्लिसिटी मिळेल मला, एक 11-12 लाखाचं पॅकेज मिळेल पब्लिसिटीचं. अरे काय तुम्ही यांचं नाव हे करता वगैरे वगैरे, त्याची पब्लिसिटी. नाही, ऑफकोर्स हा विषय सिरियस आहे, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल असं बोलणं पण ठीक आहे. म्हणजे आता काय ना, ही जी तरुण पिढी आहे ना, त्यांना इतिहास वगैरे काही विशेष माहिती नसतो, त्याच्यामुळे आता पूर्वी ठीक होतं, मी लहान असताना ठीक होतं, आताच्या लोकांना काय एवढा पत्ता नसतो, खरंच पत्ता नसतो. म्हणजे ठीक आहे, हे बघा, एखादा माझा 10 मिनिटाचा व्हिडिओ असेल ना, आणि एखाद्या माणसाने स्वतःच्या आयुष्यातली बहुमूल्य 10 मिनिटं खर्च केली आणि तिला किंवा त्याला तो आवडला नाही, तर त्याने काय वाटेल ते बोलायचं त्यांना हक्क आहे, त्यांचा गुस्सा सर आखो पडण्याचा. तुम्ही असा एक चित्रपट पण केला होता की माझी डीव्हीडी घ्या, जर नाही पटली तर तुम्हाला पैसे परत करतो. पैसे परत आणि डीव्हीडी पण परत करायची गरज नाही. अगदी. आणि डिरेक्टरची अपॉलॉजी की तुम्हाला काय नाही आवडलं त्याच्याबद्दल मी अपॉलॉजी देणार. आता मी एक वेगळं गिमिक नव्हतं हे, असं म्हणजे जर तुम्ही वॉशिंग मशीन विकलं आणि नाही आवडलं, तसंच मी म्हटलं मूवी मूवी कशाला, तुम्ही एंटरटेनमेंटला जाते ना, मग एंटरटेनमेंट व्हायला पाहिजे ना. त्या फिल्मचं नाव काय असं? दॅट वॉज इफ इट एंड ब्रोक ब्रेक इट होतं, ते बदलून मग हेल्प मी हेल्प यू केलं होतं. निश्चितपणे रवी गोडसे सर याही मुलाखतीच्या माध्यमातून एक आपल्याला मदत करण्याचा प्रयत्न करत आहे, आणि या ठिकाणी मात्र त्यांनी कोणती अट घातलेली नाही आहे की विकत घ्या पैसे परत करीन नाही आवडलं तर. हा इंटरव्ह्यू तुम्हाला नक्की आवडेल अशी अपेक्षा करूयात, कारण हा माणूस मन मोकळा आहे, अगदी मराठी माणसासारखा मोकळा ढाकळा आहे,
आणि जे मनात येतं ते तो स्पष्टपणे बोलतो, असं मागे पुढे ठेवून काही आतलं बाहेरचा विषय नाही आहे. एक सांगू का, कुठे काय बोलू नये हे कळायला फार वेगळी अक्कल लागते, फार हाय, फार उच्च दर्जाची अक्कल लागते. ती आहे मला, पण तरी मी बोलतो, हा प्रॉब्लेम आहे. हरकत नाही, पण मराठी माणसा माणूस असाच ओघवता बोलणारा हवा, तो मनानं शुद्ध आहे असं सातत्यानं वाटत राहतं. त्यामुळे तुमच्याशी या गप्पा खूपच छान आनंद वाटला, आणि अशाच पद्धतीनं येत्या काळामध्ये तुम्ही वेगवेगळ्या समस्यांवर, आरोग्याशी संबंधित समस्यांवर, कोरोना निश्चितपणे जाईल 2022 अशी अपेक्षा करूयात, आणि त्यानंतरही आम्ही तुम्ही वेगवेगळ्या विषयातून तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करत राहाल अशी अपेक्षा व्यक्त करूयात. अपेक्षा कशाला, ग्वाही देऊन टाकूया ना. हरकत नाही, निश्चित. थँक्यू. थँक्यू. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.